आज आपण या ठिकाणी युनियन गव्हर्नमेंटनी कालच जाहीर केलेल्या दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकाच्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची चर्चा करण्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत बहुजन संघटक ही एक अत्यंत महत्वाची संघटना या देशातील वेगवेगळ्या समाजातील घटकांना वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने अवेअरनेस करण्याकरिता त्यांचं प्रबोधन करण्याकरिता एक अत्यंत महत्वाचं जबाबदारीचं कार्य त्या ठिकाणी पार पाडत आहे त्यांनी आज मला या विषयाच्या अनुषंगाने मांडणी करण्याची संधी दिली त्याबद्दल मी या सर्व टीमला सर्वप्रथम धन्यवाद देतो आणि मी माझ्या विषयाकडे वळतो बंधू आणि भगिनीनो कोणत्याही देशाचं अंदाजपत्रक हे त्या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून दिशा देणारी एक महत्वाची घटना असते अर्थातच एका आर्थिक वर्षासाठीच हे अंदाजपत्रक म्हणजे संपूर्ण विकासाची रूपरेषा निश्चितच असू शकत नाही परंतु येत्या आर्थिक वर्षामध्ये सरकारच्या प्रायोरिटीज काय आहेत कोणकोणत्या सेक्टरमध्ये खर्च केला जाणार आहे कोणकोणत्या सेक्टरमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे आणि त्याचे जे टार्गेट्स आहेत उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट निर्धारित करून त्याप्रमाणे वर्षभर जे सरकारचा जो काही वेगवेगळ्या प्रकारचा प्लान आहे तो इम्प्लिमेंट करण्याची ही एक प्रकारची रूपरेषा असते या अंदाजपत्रकाच्या अनुषंगाने सर्वसामान्य जनता उद्योजक व्यावसायिक शेतकरी या वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांच्या विविध प्रकारच्या इच्छा आणि अपेक्षा असतात सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातून नागरिकाच्या दृष्टिकोनातून त्याच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या म्हणजे अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या ज्या त्याच्या मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनातून त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून की शासनाच्या नेमक्या काय योजना आहेत त्याच्यासाठी या अंदाजपत्रकामध्ये नेमक्या कोणत्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत या बाबीकडे सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी लागून राहिलेलं असत टॅक्स पेयरच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर प्रामुख्याने कराबाबतच्या कोणत्या सवलती आपल्याला दिल्या जातील त्याचे फायदे मला उद्योग व्यवसाय व्यापार चालवण्याच्या दृष्टिकोनातून नेमका कोणत्या पद्धतीने होईल युवा वर्गाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शिक्षणाकरिता रोजगाराकरिता उद्योजकतेच्या अनुषंगाने या अंदाजपत्रकामध्ये नेमक्या कोणत्या बाबी असतील अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा अपेक्षा नेहमीच त्या ठिकाणी या केंद्रीय अंदाजपत्रकामधून असतात मात्र जेव्हा प्रत्यक्षात त्या ठिकाणी अंदाजपत्रक हे जाहीर केलं जातं त्याच्यामधील वेगवेगळ्या वरती त्या ठिकाणी मांडणी केली जाते तेव्हा जा निश्चितच काही वर्ग यामध्ये खुश होतात काही वर्ग त्या ठिकाणी नाराज होत असतो आणि त्यामधून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इंटरप्रिटेशन्स ते आपण वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्यावरती होणाऱ्या चर्चा यामधून आपण त्याविषयी ऐकत असतो आपण पाहत असतो परंतु अंदाजपत्रक म्हणजे ही अशी काही जादूची छडी नाही की अंदाजपत्रक जाहीर केलं आणि एक वर्षामध्ये देशाचा संपूर्ण कायापालट झाला देशाची पटकन त्या ठिकाणी प्रगती करता आली आर्थिक विकास करता आला देशातील सर्व घटकांना न्याय देता आला अशा प्रकारची काही व्यवस्थाही नसते अंदाजपत्रकाच्या माध्यमातून की आपण काही महत्वाच्या प्रायोरिटीज आपण ठरवत असतो जी काही शासनाची विकासाची रूपरेषा आहे त्यामधील काही टार्गेट्स की जी वर्षभरामध्ये अचीव करता येणं शक्य आहे त्याच्यासाठीची ही योजना असते त्याचबरोबर जो काही दीर्घकालीन प्लॅन आहे सरकारची जी काही दीर्घकालीन विकासाची योजना आहे त्याच्यासाठी जे काही फाउंडेशन्स आहेत हे फाउंडेशन्स या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून पुढे आणले जात असतात यावर्षीच्या अंदाजपत्रकाचा आपण विचार करता यामधील एक वेगळेपण जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आदरणीय निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीलाच या अंदाजपत्रकामधल्या जे काही कोर फॅक्टर्स आहेत की या कोर फॅक्टरवरती बोलताना त्यांनी सांगितलं की त्यांनी एक सात महत्वाचे डायमेन्शन्स कन्सिडर करून या अंदाजपत्रकाची तयारी केलेली आपल्याला त्यांनी कथित केलेलं आहे यामध्ये जर आपण हे सात वेगवेगळे आस्पेक्ट जर आपण पाहिले तर खऱ्या अर्थानं त्याच्यामधला एकच महत्वाचा आस्पेक्ट आहे आणि तो म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट देशातील सर्व घटकांचा एकत्रितपणे विकास करण्याची ही जी प्रक्रिया आहे किंवा ज्याला आपण सर्वसामावेशक विकास असं म्हणतो ही या अंदाजपत्रकाची एक महत्वाची की असल्याचे आपल्याला त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अर्थात आज आपण गेली दहा पंधरा वर्ष ज्याला आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या वेग 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 शासनाच्या माध्यमातून इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने सर्वसमावेशक विकासाच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वेग योजना वेग या आणल्या जात आहेत की ज्यामध्ये वे सोशल इन्क्लुजनचा पार्ट असेल फायनान्शियल इन्क्लुजनचा पार्ट असेल अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नीती या देशामध्ये राबवल्या जात आहेत सर्वसामावेशक विकास ही मुळात अशी एक संकल्पना आहे की ज्या घटकांना विकासाचे लाभ प्राप्त झाले नाहीत ज्या घटकांच्या पर्यंत विकासाची गंगा पोहोचलेली नाही त्या घटकांना विकासाच्या प्रवाहामध्ये सामील करून घेण्याची ही एक त्या ठिकाणी दीर्घकालीन प्रक्रिया असते विशेष बाब म्हणजे या अंदाजपत्रकामध्ये सर्वसामावेशक विकास हा त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी या अंदाजपत्रकाची मांडणी केल्याची आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते यामधला सर्वात महत्वाचा आणखी एक घटक जर आपण पाहिला तर तो म्हणजे ग्रीन ग्रोथ आज आपण पाहत आहोत की पर्यावरणाचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आज आपल्या समोर आहेत या प्रश्नांची सोडवणूक करत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घटक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था ही त्यासाठी कार्यरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं कारण एकीकडे देशाचा आर्थिक विकास होत असताना दुसरीकडे पर्यावरणाच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या या निर्माण होत असतात चिरंतन विकासाच्या धरणातून सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने आज जगभरातल्या अनेक वेगवेगळ्या संस्था संघटना या कार्यरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात कारण जेव्हा आपण त्या ठिकाणी औद्योगिक विकास साध्य करत असतो शेतीचं आधुनिकीकरण करत असतो व्यापार व्यवसायाचं आधुनिकीकरण करत असतो की त्यामधून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक लाभ तर आपल्याला प्राप्त होत असतातच परंतु या विकासाच्या प्रक्रियेमध्ये काही विघातक बाबी देखील त्या ठिकाणी घडत असतात उदाहरण जर सांगायचं झालं तर जेव्हा औद्योगिक प्रगती घडत असते त्याच वेळेला सायमल्टेनियसली पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत ते अधिक अधिक गंभीर होत चालल्याचे देखील आपल्याला दिसून येतात या अंदाजपत्रकामध्ये प्रामुख्याने हा जो पर्यावरणाचा प्रश्न आहे जो विद्यमान परिस्थितीमध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे आणि भविष्यात या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून येऊ घे प्रश्न आहेत या प्रश्नांचा विचार करण्याच्या अनुषंगाने ग्रीन ग्रोथ ची संकल्पना याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न केले जातील असे आश्वासन वित्त मंत्र्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर की यामध्ये आणखी एक महत्वाचा घटक जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर तो आपल्याला असं दिसतो रिचिंग टू लास्ट मेल जे सर्व शेवटच्या घटकांच्या पर्यंत हा विकास पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून काही योजना याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये केल्याचे आपल्याला दिसून येते या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये किंबहुना सामाजिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये काही जे घटक महत्वाचे असतात त्यामधला सर्वाधिक महत्वाचा घटक जो असतो तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि त्यासाठी करावी लागणारी मोठी गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सेवा सुविधा हा विकास प्रक्रियेचा आत्मा असतो असं म्हटलं जातं कारण ज्या देशामध्ये पायाभूत सेवा सुविधांच्या निर्मितीवरती मोठा खर्च केला जातो त्यासाठी मोठी गुंतवणूक केली जाते जनतेला उद्योजकांना व्यावसायिकांना आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या तर निश्चितपणे की त्याचा परिणाम हा आर्थिक विकासामध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येते आज आपण पाहत आहोत की ग्रामीण भागाचा जर आज आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची सुविधांची कमतरता दिसते वीज पुरवठ्याची कमतरता आपल्याला पाहायला मिळते पाणी पुरवठ्याच्या सुविधांच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी आहेत कमतरता आहेत अशा अनेक एक ना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सेवा सुविधांच्या बाबतीमधले प्रश्न आज आपल्या समोर आहेत या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने या सुविधांच्या साठीची मोठी गुंतवणूक करणं हे सरकारचं त्या ठिकाणी एक महत्वाचं कार्य असतं आणि त्या अनुषंगाने या सप्तऋषीमध्ये की प्रामुख्याने त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट या काही गोष्टी ज्या आहेत की त्याच्यावरती फोकस करण्याचा प्रयत्न की अंदाजपत्रकामध्ये केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो दुसरीकडे आज जर आपण पाहिलं तर या देशामधील युवा वर्ग जो आहे त्याची संख्या खूप मोठी आहे देशाच्या वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमधून या देशामध्ये मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आज या देशासाठी उपलब्ध आहे परंतु या युवकांच्या मधली जी शक्ती आहे त्या शक्तीचा विधायक वापर करण्याच्या अनुषंगाने सरकारने विशेष प्रकारच्या योजना समोर आणणं आवश्यक असतं मात्र आज जी सध्या परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते या परिस्थितीमध्ये निश्चितपणे आपल्याला असं लक्षात येतं की या युवकांच्या समोरचा आज सर्वात मोठा प्रश्न कोणता असेल तर त्या ठिकाणी रोजगार आणि स्वयंरोजगाराचा जो प्रश्न आहे तो अधिक अधिक गंभीर बनत चाललेला आहे कारण एकीकडे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पदवीधर पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होऊन की युवक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत आहेत मात्र त्यांना रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीये जे युवक उद्योग व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी आवश्यक असणारी जी काही सपोर्ट सिस्टम आहे या देशामध्ये पुरेशा प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये कारण त्यांच्या समोर भांडवलाचे प्रश्न आहेत त्यांच्या समोर उपलब्ध तंत्रज्ञानाचे प्रश्न आहेत त्याचबरोबर की अनेक मोठ्या उद्योगांच्या समोर त्या ठिकाणी त्यांना टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून स्पर्धात्मकता आत्मसात करण्याच्या अनुषंगाने असणारे विविध प्रकारचे प्रश्न आहेत कारण आज जर आपण देशामध्ये पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत देशातले मोठमोठे उद्योजक आणि व्यावसायिक आहेत या सर्वांच्या स्पर्धेमध्ये हा नवीन जो रोजगार घेऊन येणारा स्वयंरोजगार करू इच्छिणारा जो युवक आहे तो सहजासहजी त्या ठिकाणी टिकू शकत नाही आणि म्हणून त्याच्यासमोर हा देखील एक गंभीर प्रश्न आहे की रोजगाराच्या व्यतिरिक्त जर स्वयंरोजगाराकडे जायचं असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा त्याच्या आवश्यकतेप्रमाणे त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये आणि या अनुषंगाने या युवकांना सपोर्ट देण्याची आवश्यकता आहे त्यांच्यामधल्या प्रचंड ताकदीचा हा उपयोग देशाच्या विकासासाठी समाजाच्या विकासासाठी करण्यासाठी की युथ पॉवर जी आहे ती कन्सिडर करून त्याला योग्य पद्धतीने चॅन करण्याची ही आवश्यकता असते आणि या अंदाजपत्रकामध्ये प्रामुख्यानं हा एक फोकस एरिया हा गृहित धरलेला आहे ही एक अत्यंत चांगली बाब चा असल्याची आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते याच्याबरोबरच प्रत्येक देशातील फायनान्शियल सेक्टर जे आहे ते फायनान्शियल सेक्टर त्या देशाच्या प्रगतीमध्ये एक महत्वाची भूमिका पार पाडत असते मात्र ज्या देशामधील फायनान्शियल सेक्टर वीक असत त्या देशामधली वित्तीय यंत्रणा सक्षम असत नाही पुरेशी असत नाही तेव्हा त्या ते देशाच्या विकासामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बाधा निर्माण होत असतात अडथळे निर्माण होत असतात परंतु या अंदाजपत्रकामध्ये या वित्तीय क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा करण्याच्या अनुषंगाने देखील काही प्रोव्हिजन्स या प्रस्तावित करण्यात आलेले आहेत निश्चितपणे भविष्यात या सर्व प्रोव्हिजनचा उपयोग हा त्या ठिकाणी या देशाच्या योग्य दिशेने होणाऱ्या विकासामध्ये त्याचं रूपांतर झाल्याचं आपल्याला दिसून येईल अशी एक अपेक्षा निश्चितपणे आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो या अंदाजपत्रकामधल्या काही महत्वाच्या प्रोव्हिजन्स जर आपण पाहिल्या महत्वाच्या काही सेक्टरसाठी दिलेला निधी आपण पाहिला काही योजना जर आपण पाहिल्या तर मी आज या ठिकाणी महत्वाची एरिया आज कव्हर करी करू इच्छितो विशेषत्वानी या देशातल्या सगळ्यात महत्वाच्या सेक्टर विषयी आपल्याला बोलणं क्रमप्राप्त आहे कारण आज आपण म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे आणि या कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून या अंदाजपत्रकामधून काय मिळालं काय देण्याची व्यवस्था केली हा एक अंदाजपत्रकाच्या दृष्टिकोनातून सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा प्रश्न असतो कारण शेती क्षेत्राला केलेली मदत ही फक्त शेती क्षेत्रापुरती मर्यादित राहत नाही कारण या शेतीशी संबंधित असणारे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घटक की ज्यांना थेट प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्याचे लाभ पोहोचत असतात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असणारा शेतीमधील कच्चा माल उपलब्ध होत असतो शेती व्यवसायासाठी आवश्यक असणारे जे इनपुट्स आहेत खत असतील कीटकनाशक असतील बी बियाणं असतील यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणारी इंडस्ट्री असेल याचबरोबर व्यापार सेक्टरमध्ये किंवा ट्रेड सेक्टरमध्ये काम करणारी यंत्रणा असेल की त्यांना देखील डायरेक्टली आणि इनडायरेक्टली या ऍग्रीकल्चर सेक्टरचा डेव्हलपमेंटचा बेनिफिट हा होत असतो आणि त्यामुळे निश्चितपणे जेव्हा भारताच्या अंदाजपत्रकाचा आपण विचार करतो की तेव्हा कृषी क्षेत्रासाठी यामध्ये नेमक्या काय प्रोव्हिजन्स करण्यात आलेल्या आहेत हा एक अत्यंत महत्वाचा भाग असतो मित्रो आपण या कृषी क्षेत्रासाठीच्या काही महत्वाच्या ठळक जर बाबी आपण या अंदाजपत्रकामधल्या पाहिल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की या ऍग्रिकल्चर सेक्टरमधले जे नवीन स्टार्टअप्स आहेत ते स्टार्टअप्स सुरू व्हावेत आणि त्याला एक चांगल्या प्रकारची मदत व्हावी या दृष्टिकोनातून ऍग्रीकल्चर ऍक्सिलरेटर फंड नावाचा एक स्वतंत्र फंड की या अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित करण्यात आलेला आहे या फंडच्या माध्यमातून जे नवीन उद्योजक व्यावसायिक शेतकरी या ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून पुढे येतील की त्यांना या अॅग्रिकल्चर ऍक्सिलेटर फंडच्या माध्यमातून की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत केली जाणार आहे आणि त्याचा निश्चितपणे उपयोग की रोजगार वाढीसाठी या सेक्टरमधली गुंतवणूक वाढण्याच्या दृष्टिकोनातून होऊ शकेल अशी अपेक्षा आहे परंतु बऱ्याच वेळेला की आपण अशा योजना आणत असतो त्यासाठीची निधीची तरतूद त्या ठिकाणी करत असतो परंतु प्रत्यक्षात त्याचा जो फायदा आहे तो शेतकऱ्यापर्यंत कोणत्या पद्धतीने पोहोचेल किती शेतकऱ्यापर्यंत त्याचा फायदा पोहोचेल आणि ती फायदा पोहोचवणारी जी यंत्रणा आहे ती नेमकी कोणत्या पद्धतीनं ने काम करेल यावरतीच खऱ्या अर्थानं अशा योजनांचं यश किंवा अपयश हे अवलंबून असतं मला अपेक्षा वाटते खात्री वाटते की हा जो काही ऍग्रीकल्चर ऍक्सिलरेटर फंड जो आहे तो त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या सोयीप्रमाणे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी काम करेल आणि त्यांना अधिक अधिक लाभान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना काम करेल अशी अपेक्षापणे त्या ठिकाणी ठेवू शकतो या देशातील एक सर्वात महत्वाचा प्रश्न किंबहुना जगातल्या काही अल्पविकसित देशांच्या समोरचा एक महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे खाद्यान्न आणि या अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून शेती क्षेत्र हे एक अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे आज जर आपण पाहिलं तर भारतामध्ये भात असेल गहू असेल ज्वारी बाजरी यासारखी काही धान्य असतील की या धान्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य या देशाला उपलब्ध होतं परंतु आज दुसरीकडे जर आपण अशी परिस्थिती पाहिली तर हा देश अन्नधान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करत असला तरी देखील एक दुसरी सिच्युएशन आपल्याला या देशामध्ये पाहायला मिळते की जो कृषीप्रधान असणारा देश आहे या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन केलं जातं त्याच देशामध्ये भूकबळी आणि कुपोषणासारखे देखील प्रश्न दिवसेंदिवस अधिक अधिक गंभीर होत चालल्याचे देखील आपल्याला दिसून येत आहे कदाचित याच्यामधून आउट काढण्याच्या अनुषंगाने असेल देशातील जनतेला परिपूर्ण त्या ठिकाणी अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने असेल की यामध्ये मिलेट प्रमोशन योजना ही त्या ठिकाणी आणलेली आहे की ज्यामध्ये विशेषत्वाने जी भरड धान्य आहेत की या धान्याच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून साठवणुकीच्या दृष्टिकोनातून त्याच्या डिस्ट्रीब्युशनच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना निश्चितपणे त्या ठिकाणी केल्या जातील की ज्यामधून की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अन्नधान्याचं उत्पादन होईल त्याचं योग्य डिस्ट्रीब्युशन करण्याची व्यवस्था केली जाईल कदाचित त्याचा परिणाम म्हणून या देशातील भूकबळी आणि कुपोषणाचं जे प्रमाण आहे ते हळूहळू त्या ठिकाणी कमी व्हायला मदत होईल अशी अपेक्षा निश्चितपणे आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो परंतु याच वेळेला दुसरी एक बाब की या ठिकाणी मी आपल्याला प्राकर्षाने लक्षात आणून देऊ इच्छितो की देशाचा अन्नधान्याचा प्रश्न किंवा भूकबळीचा प्रश्न कुपोषणाचा प्रश्न हा त्या ठिकाणी किंवा आपण ज्याला एकत्रितपणे अन्न सुरक्षितता असं आपण म्हणतो अन्न म्हणजे केवळ त्याला अन्नधान्य उपलब्ध होणं इथपर्यंत मर्यादित विचार करत नाही ना यावरती देखील आपल्याला विचार करण्याची त्या ठिकाणी वेळ आहे कारण अन्न सुरक्षिततेमध्ये केवळ अन्नधान्याचा समावेश किंवा विचार करून आपल्याला चालणार नाही तर अन्न सुरक्षितता निर्माण करायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जे अन्न पदार्थामधले इतर घटक आहेत की ज्यामध्ये जर आपण विचार केला कडधान्याचा विचार असेल त्याचबरोबर तेलबियांचा विचार केला पाहिजे फळांच्या उत्पादनाचा विचार आपण केला पाहिजे दुग्ध उत्पादनाचा आपण विचार केला पाहिजे तर हे सर्व घटक जे आहेत एक त्या ठिकाणी अन्न सुरक्षितता निर्माण करण्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे असतात केवळ या अन्न पदार्थांचं किंवा अन्नधान्याचं उत्पादन वाढून चालणार नाही तर त्यांच्या किमती ज्या आहेत त्या शेतकऱ्याला परवडतील आणि खरेदी करणाऱ्या ग्राहकाला देखील त्या रास्त किमती वाढतील की अशा पद्धतीचं व्यवस्थापन निर्माण करण्याची देखील गरज असते आणि त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न शासकीय पातळीवरून होण्याची गरज असते अर्थात अंदाजपत्रकामध्ये अशा प्रकारच्या व्यवस्था निर्माण करणं हे अपेक्षित नसतं अंदाजपत्रकामध्ये आपण त्या विशिष्ट सेक्टरसाठी आवश्यक असणारा जो निधी आहे तो निधी उपलब्ध करून देण्यासाठीच्या वेगवेगळ्या योजना करत असतो वेगवेगळ्या योजनांची घोषणा करत असतो आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देत असतो परंतु जेव्हा हा निधी उपलब्ध करून दिला जातो त्याचा प्रत्यक्षात वापर करण्याचं हो जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम देखील आपण चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा ज्यासाठी आपण ह्या योजना सुरू केलेल्या ज्यासाठी आपण हा निधी उपलब्ध करून देतोय त्यासाठी निश्चितपणे होईल असं त्या ठिकाणी मला वाटतं म्हणजे ही कदाचित अन्न सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून एक पहिला टप्पा किंवा पहिली पायरी आहे की ज्याच्या माध्यमातून आपण भरडधान्याच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल उचलत आहोत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही त्याचबरोबर शेती क्षेत्र म्हटलं की शेती क्षेत्र नेहमीच त्या ठिकाणी एक एककल्ली किंवा त्या ठिकाणी आयसोलेट पद्धतीने येऊ शकत नाही या शेती क्षेत्राला संलग्न असणारे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवसाय आहेत किंबवना तो शेतीचा एक इंटिग्रल पार्ट आहे असंच आपण त्या ठिकाणी मानत असतो की ज्यामध्ये पशुपालन व्यवसाय आहे दुग्ध व्यवसाय आहे त्याचबरोबर मत्स्य शेती आहे हे जे काही व्यवसाय आहेत संलग्न व्यवसाय जे आहेत की या व्यवसायाचा देखील विचार या अंदाजपत्रकामध्ये त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो सुमारे वीस लाख कोटी रुपयांची तरतूद की प्रामुख्याने पशुपालनासाठी दुग्ध व्यवसायाला प्रमोशन करण्यासाठी असेल मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी असेल की त्यासाठी वीस लाख कोटी रुपयांची तरतूद या अंदाजपत्रकामध्ये केलेली आहे निश्चितपणे त्याचा तपशील जेव्हा त्या ठिकाणी येईल की तेव्हा या प्रत्येक सेक्टरसाठी नेमका हा निधी कोणत्या पद्धतीने दिला जाणार आहे त्याचे क्रायटेरिया काय असतील कुणापर्यंत तो निधी कोणत्या माध्यमातून पोहोचेल की या गोष्टीवरती सविस्तर आपल्याला त्यानंतर चर्चा करता येईल मात्र आज निश्चितपणे की एवढा मोठा निधी या सेक्टरसाठी दिलेला आहे त्याचा निश्चितपणे या सेक्टरच्या या सबसेक्टरच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा त्याचा निश्चितपणे उपयोग होईल की आपल्याला असं निश्चितपणे म्हणता येईल या देशातील मत्स्य शेती किंवा मत्स्य उत्पादन जे आहे की त्याच्यावरती या अंदाजपत्रकामध्ये थोडासा अधिकचा फोकस केल्याचं आपल्याला दिसून येईल की यामध्ये पीएम मत्स्य संपदा योजना ही एक विशेषीकृत योजना त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे निश्चितपणे या सेक्टरमध्ये काम करणारे जे लोक आहेत की त्यांना मोठ्या प्रमाणात या निधीचा उपयोग होईल आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या निश्चितपणे उपलब्ध होतील असे त्या ठिकाणी आशावाद की आपल्याला निश्चितपणे ठेवण्यास हरकत नाही ऍग्रीकल्चर सेक्टर बरोबरच की आज सर्वात महत्वाचा ज्याच्यावरती आपल्याला विचार करण्याची गरज आहे ते म्हणजे लघु उद्योग किंवा ज्याला आपण स्मॉल अँड मिडीयम एंटरप्राइजेस असं आपण म्हणतो सूक्ष्म आणि लघु उद्योग की या उद्योगाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमीच शासनाने प्रयत्न केलेला आहे परंतु गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर या देशामध्ये लघु उद्योग स्थापन होण्याचं प्रमाण आणि ते बंद पडण्याचं जर प्रमाण जर आपण पाहिलं तर हे दोन्ही गोष्टी लक्षणीय स्वरूपात असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं सा की एकीकडे मोठ्या प्रमाणात हे लघु उद्योग स्थापन होतात परंतु ते उद्योग फार काळ त्या ठिकाणी टिकत नाहीत कालांतराने ते उद्योग बंद पडतात यासाठी आपण या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या परंतु त्या योजनाचा फार मोठा काही प्रभाव या सेक्टरच्या डेव्हलपमेंट वरती झालेला आपल्याला दिसत नाही कारण केवळ त्या ठिकाणी लघु उद्योगांची संख्या वाढणं हे त्यामध्ये अपेक्षित नाही तर या लघु उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं अपेक्षित आहे मोठ्या प्रमाणात उत्पादन होणं अपेक्षित आहे किंबहुना निर्यात प्रधान उत्पादन त्याच्यामध्ये होणं हे देखील अपेक्षित आहे कारण भारतासारख्या महाकाय देशामध्ये विशाल देशामध्ये जिथे रोजगार मागणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे अशा देशामध्ये मोठे उद्योग स्थापन ऐवजी लघु उद्योग स्थापन करणं ही एक त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची गरज आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं याची दोन महत्वाची कारणं आहेत कारण मोठे उद्योग जे आहेत ते प्रामुख्यानं त्या ठिकाणी उत्पादन तंत्राचा उपयोग करत असताना की ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करतात मशिनरीचा वापर करत असतात आणि त्यामध्ये रोजगार निर्मितीचा जो काही दर असतो तो कंपॅरिटिव्हली त्या ठिकाणी कमी असतो म्हणजे त्या सेक्टरमध्ये त्या उद्योगामध्ये होणारी गुंतवणूक आणि त्या उद्योगामधून प्राप्त होणारा रोजगार याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये खूप मोठी विषमता आपल्याला दिसून येते त्याचबरोबर अशा मोठ्या उद्योगामध्ये ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात त्या रोजगाराच्या संधी या प्रामुख्याने त्या ठिकाणी शिक्षित आणि उच्च शिक्षित लोकांच्यासाठी असतात आणि त्यांनाच मोठ्या प्रमाणात रोजगार या उद्योग मोठ्या उद्योगांच्या मधून उपलब्ध होत असतो परंतु आज जर आपण ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून विचार केला अर्धनागरी भागाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्या सेक्टरमधल्या त्या एरियामधल्या व्यक्तींना युवकांना रोजगार जर उपलब्ध करून द्यायचा असेल मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर असे लघु उद्योग मोठ्या प्रमाणात स्थापन होण्याची गरज असते कारण हे लघु उद्योग स्थानिक प्रकारचा कच्चा माल वापरत असतात त्यामुळे त्या ठिकाणचा कच्चा माल उत्पादकाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असतात आणि या उद्योगामध्ये प्रामुख्याने सर्वप्रधान उत्पादन तंत्राचा वापर कम्पॅरिटिव्हली हा जास्त असतो आणि त्यामुळे रोजगार वृद्धीचं प्रमाण जे आहे ते मोठ्या उद्योगांच्या पेक्षा लघु उद्योगामध्ये हे अधिक असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून की या लघु उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने विशेष प्रयत्न करण्याची गरज असते मात्र आजची जर वस्तुस्थिती जर आपण पाहिली तर देशातले हे जे लघु उद्योग आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत ता आहेत त्यांच्यासमोर अनेक वेगवेगळ्या वे प्रकारचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने शासनाने प्रयत्न करणं हे अपेक्षित असतं आणि या अंदाजपत्रकाचा जर आपण विचार केला तर यांनी त्या दृष्टिकोनातून काही प्रमाणात पॉझिटिव्ह विचार हा केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल कारण या लघु उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून नऊ हजार कोटी रुपयाचा कॉर्पस फंड हा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे जे एम एस सेक्टर जे आहे की त्या सेक्टरला हा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशा प्रकारची घोषणा या अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेली आहे या लघु उद्योगांचा आणखीन एक महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे कर्ज पुरवठा उपलब्ध करून दे देण्यासाठी बँकांचे जे काही वेगवेगळ्या अटी आणि शर्ती असतात हे उद्योग स्थापन करत असताना लायसन्सिंगचे जे काही वेगवेगळे अडथळे असतात किंवा त्याच्या मान्यतेबाबतचे जे अडथळे असतात की हे खूप मोठी समस्या या लघु उद्योजकांच्या समोर असते कारण या लघु उद्योगामध्ये येणारा जो काही उद्योजक किंवा युवा वर्ग जो आहे तो फार मोठा सुशिक्षित किंवा त्याला तंत्रज्ञानाची माहिती असणारा प्रशासनाची माहिती असणारा असा काही घटक नेहमीच असतो असं नाही मात्र यांच्यासमोर जो नेहमी एक मोठा येणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे की त्या उद्योगाला मान्यता घेत असताना अनेक वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये त्यांना हेल्पाटे घालावे लागतात आणि त्याच्यामधून तो नावमेद होतो आणि उद्योग व्यवसायापासून तो परिवर्तन तो परावर्तित होतो असं घडू नये याचा विचार या अंदाजपत्रकामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यासाठी एक सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर नावाचं सेंटर हे त्या ठिकाणी सुरू केली जातील की ज्याच्या माध्यमातून हे संपूर्ण ह्या ज्या काही समस्या आहेत लघु उद्योजकांच्या या काही प्रमाणात सोडवल्या जातील अशी अपेक्षा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे व्यक्त करता येऊ शकते याबरोबरच त्यांना तारण तारणविरहित कर्ज पुरवठ्याची सुविधा देखील देण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये झालेला दिसून येतो दोन लाख रुपयापर्यंतचा जो काही कर्ज पुरवठा आहे या उद्योजकांना या लघु उद्योजकांना को लॅटरल फ्री लोन्स अशा प्रकारची व्यवस्था याच्यामध्ये आहे जे कोणत्याही प्रकारचं तारण न देता की त्या ठिकाणी हा कर्ज पुरवठा केला जाणार आहे असं जरी असलं तरी प्रत्यक्षात हा कर्ज पुरवठा केला जाणार का तो कसा केला जाणार हे इम्प्लिमेंटिंग अथॉरिटीवरती बऱ्याच वेळेला अवलंबून असतं कारण मी बँकिंग सेक्टरमध्ये काम करतोय आणि त्यामुळे मला याची थोडीफार त्या ठिकाणी कल्पना आहे की जरी आपण त्या ठिकाणी कोलॅटरल फ्री लोन सर्व्हिस जरी आपण म्हणत असलो तरी देखील त्या ठिकाणी एक दुसरी अट बँका घालत असतात ते म्हणजे जामीनदार त्या ठिकाणी या कर्जाला मागत असतात म्हणजे एक जो कर्ज कर्जदार आहे उद्योजक आहे तो जेव्हा त्या ठिकाणी अशा प्रकारच्या कर्जाची मागणी या बँकांच्याकडे करतो तेव्हा त्याला ते त्या ते ठिकाणी कुणीतरी जामीनदाराची मागणी केली जाते आणि तो जामीनदार कसा असायला पाहिजे याचे काही कंडिशन्स पण घातल्या जातात तो पगारदार नोकर असला पाहिजे त्याच्याकडे प्रॉपर्टी असली पाहिजे मालमत्ता असली पाहिजे आणि एक खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल अडचण जी आज त्या ठिकाणी या लघु उद्योजकांना कर्ज मिळण्यामधली जी आहे ती हीच आहे असं मला वाटतं कारण लघु उद्योजक किंवा नव उद्योजक हा पहिल्यांदाच या उद्योग क्षेत्रामध्ये येत असतो त्याला या उद्योग क्षेत्राची फारशी माहिती नसते किंवा त्या ठिकाणी त्याच्याकडे स्वतःची फार मोठी प्रॉपर्टी असेल अशी शक्यता त्या ठिकाणी नसते आणि अशा परिस्थितीमध्ये या कर्जाला जामीन होण्यासाठी कुणी त्या ठिकाणी सजासजी तयार होत नाही अशा परिस्थितीमध्ये ही जे काही को कोलॅटरल फ्री सिक्युरिटीची ही जी काही त्या ठिकाणी प्रक्रिया आणलेली आहे किंवा कर्ज पुरवठ्याची योजना आहे योजना ही योजना प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना याही गोष्टीचा विचार केला जाईल अशी अपेक्षा आपण निश्चितपणे बाळगूया तशा प्रकारची व्यवस्था या लोन प्रकारामध्ये या कर्ज प्रकारामध्ये केली जाईल अशी आपण त्या ठिकाणी अपेक्षा निश्चितपणे ठेवू शकतो त्याचबरोबर या एमएसएमई सेक्टर बरोबरच मोठ्या उद्योगांच्या समोर एक महत्वाची जी समस्या आज जी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे की त्या ठिकाणी स्किल्ड ह्युमन रिसोर्स जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध होत नसताना दिसतो कारण आज जरी आपण म्हणत असलो की एकीकडे पन्नास कोटी युवा वर्ग आपल्या देशामध्ये आहे परंतु एवढा मोठा युवा वर्ग जरी या देशामध्ये असला तर त्यामध्ये स्किल्ड ह्युमन रिसोर्स ज्याला आपण म्हणूया किंवा ज्यांच्याकडे स्किल आहे कौशल्य आहे अशा प्रकारचं जे मनुष्यबळ आहे कम्पॅरेटिव्हली त्याचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि त्यामुळं की त्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी मिळत असताना अडचण येतात आणि दुसरीकडे या उद्योजक आणि व्यावसायिकांना आवश्यक असणारं जे काही ट्रेंड मनुष्यबळ आहे कुशल कामगार जो आहे कर्मचारी जो आहे तो मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही ही देखील या सेक्टरची खूप मोठी खंत असल्याचं आपल्याला दिसून येईल आणि याच्यासाठीच की काय माहीत नाही परंतु त्या ठिकाणी एक महत्वाची योजना या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून सुरू होते निश्चितपणे आपल्याला त्याचं स्वागत करणं आवश्यक वाटतं मला कारण अशा प्रकारचा विचार तरी या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून येतोय ही खूप मोठी गोष्ट आहे भविष्यात ही योजना कदाचित आणखी विकसित होत जाईल त्याचा फायदा त्या ठिकाणी या युवकांना देखील होईल आणि हे जे लघु उद्योजक व्यावसायिक आहेत की त्यांना देखील मोठ्या प्रमाणात ट्रेंड मनुष्यबळ जे आहे कुशल मनुष्यबळ जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांना मिळू शकेल की या बजेटच्या माध्यमातून युनिफाईड स्किल इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्म नावाचा एक प्लॅटफॉर्म हा त्या ठिकाणी उभा केला जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून ऑन डिमांड स्किल ट्रेनिंग देण्याची व्यवस्था केली जाईल अशी घोषणा करण्यात आलेली आहे मित्रो की ऑन डिमांड स्किल ट्रेनिंग हा एक महत्वाचा विचार आहे कारण आज मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज या देशातील उद्योजक व्यावसायिक आणि त्या सेक्टरमध्ये काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे की त्यांच्यासाठी आहे कारण उद्योग क्षेत्रामध्ये सातत्यपूर्ण बदल होत जात असतात नवनवीन तंत्रज्ञान येत असतं नवनवीन विपणन पद्धती येत असतात नवीन व्यवस्थापन पद्धती येत असतात आणि या सगळ्याचं एक त्या ठिकाणी कंटिन्युअस ट्रेनिंग देण्याची व्यवस्था ही या देशामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याची गरज होती आणि मला वाटतं की या योजनेच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही जी काही गरज होती ती गरज पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल हे उचललं गेलेलं आहे हे निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी मान्य करावं लागेल अर्थात त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा भविष्य कालावधीमध्ये अपेक्षित असतील त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशलायझेशन एरिया सेक्टर वाईज हे ट्रेनिंगची व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करावी लागेल परंतु हे एक चांगल्या प्रकारची सुरुवात आहे असं आपण निश्चितपणे त्या ठिकाणी म्हणू शकतो याचबरोबर या तरुण वर्गाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की गेल्या काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी पंतप्रधान कौशल्य विकास योजना ज्याला आपण पीएम कौशल्य विकास योजना असं देखील आपण त्या ठिकाणी म्हणतो आणि ही योजना गेली अनेक वर्षे त्या देशामध्ये सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम चालवले जातात वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस असतील डिप्लोमा कोर्सेस असतील वेगवेगळ्या सेक्टर स्किल कौन्सिलची निर्मिती करून या सेक्टर स्किल कौन्सिलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या ट्रेनिंगची व्यवस्था केली जाते आणि या अंदाजपत्रकामध्ये पीएम के व्ही वाय जो आहे ही योजना जी आहे या योजनेचा त्या ठिकाणी फोर पॉईंट झिरो ही त्या ठिकाणी नवीन योजना त्या ठिकाणी ऍडव्हान्स योजना जी आहे ती लाँच केली जाणार आहे आणि आनंदाची बाब की या योजनेमध्ये प्रामुख्याने जे नेक्स्ट जनरेशन कोर्सेस आहेत ज्याला आपण त्या ठिकाणी न्यू एज कोर्सेस देखील असं म्हणू शकतो की अशा प्रकारचे इंडस्ट्री फोकस्ड कोर्सेस जे आहेत किंवा कौशल्य विकासाचे ट्रेनिंग प्रोग्राम जे आहेत ते त्या ठिकाणी चालवले जातील अशा प्रकारची घोषणा यामध्ये करण्यात आलेली आहे निश्चितपणे ही त्या ठिकाणी आज काळाची गरज आहे कारण आज आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की या देशातील वेगवेगळ्या उद्योग व्यवसायामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल रोबोटिक्स असेल मेकॅट्रॉनिक्स असेल त्याचबरोबर इंटरनेट ऑफ थिंग्ज असेल थ्री डी प्रिंटिंग असेल यासारख्या जे काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जे आहेत की त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे कारण आज जर आपण या देशामध्ये परदेशातून आलेल्या वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीज ट्रान्स नॅशनल कंपनीज जर आपण पाहिल्या तर त्या अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपल्या उद्योग व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वापरत आहेत आणि त्यामुळं त्यांची जी बाजारातली जी स्पर्धा क्षमता आहे ती आपल्या देशातल्या उद्योगांच्या पेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्याची आपल्याला दिसून येते त्यांच्या उद्योग संस्थेमधील उत्पादनाचा दर्जा वाढलेला आपल्याला दिसून येतो त्याचा उत्पादन खर्च कमी झालेला दिसून येतो मग अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याही देशातल्या उद्योजकांनी आणि व व्यावसायिकांनी वापरण्याची वा, खूप मोठी नितांत गरज आहे मात्र अडचण मोठी याच्यामध्ये आपल्याला अशी दिसते की अशा प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं मनुष्यबळ जे आहे या ठिकाणचा युवा वर्ग जो आहे त्याचं प्रमाण हे खूप खूप त्या ठिकाणी कमी असल्याचं आपल्याला दिसतं कारण आजही त्या ठिकाणी की आपण जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स सारखं तंत्रज्ञान जर आपण पाहिलं तर ते त्या ठिकाणी आजही आपण त्याला इनोव्हेशन म्हणून किंवा एक त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण बाब म्हणूनच आपण त्याच्याकडे पाहतोय मात्र जगातल्या विकसित देशाकडे दे जर आपण पाहिलं तर ही एक बाब रुळलेली बाब आपल्याला पाहायला मिळेल कारण हे त्या ठिकाणी त्या देशातल्या उद्योग व्यवसायाला मध्ये एक सर्वसामान्य झालेली बाब आहे मात्र आज आपण या बजेटच्या अनुषंगाने अशा प्रकारच्या गोष्टीसाठीच प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करत आहोत ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे युवा वर्गासाठी की त्या ठिकाणी याच्यामधून खूप चांगल्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी स्वयंरोजगाराच्या संधी याच्यामधून निश्चितपणे उपलब्ध होतील कारण आज जर आपण पाहिलं तर उद्योग व्यवसाय असेल मेडिकल सेक्टर असेल बँकिंग सेक्टर असेल फायनान्शियल सेक्टर असेल ऍग्रीकल्चर सेक्टर असेल या सर्व प्रकारच्या सेक्टरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स की ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असं आपण म्हणतो त्याचबरोबर रोबोटिक सारखं तंत्रज्ञान असेल की हे तंत्रज्ञान हे खूप मोठ्या प्रमाणात वापरण्याची आज गरज आहे आणि हे प्रशिक्षण केवळ उद्योग व्यवसायासाठी मर्यादित न ठेवता ते शेती क्षेत्राच्या अनुषंगाने देखील आज वापरण्याची गरज आहे हे जर तंत्रज्ञान आपण तिकडे वापरलं त्याच्यासाठी आवश्यक असणारा मनुष्यबळ जे आहे की या स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसच्या माध्यमातून जर तयार झालं तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्याचा मोठा फायदा जो आहे तो फायदा या देशातील उद्योजक व्यावसायिकांच्या बरोबरच सर्वसामान्य नागरिकांना देखील त्याचे मोठ्या प्रमाणात फायदे हे निश्चितपणे मिळू शकतील आणि या अनुषंगाने या देशामध्ये तीस असे इंटरनॅशनल स्किल इंडिया ट्रेनिंग सेंटर्स त्या ठिकाणी सुरू केले जाणार आहेत कदाचित ही एक सुरुवात आहे असं आपण त्या ठिकाणी निश्चितपणे म्हणू शकतो की या युवकांना देशातील संधी बरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होऊ शकतील हा विचार करून त्या ठिकाणी या देशामध्ये असे तीस वेगवेगळ्या लोकेशनला स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्स हे निर्माण केले जातील आणि त्याच्यामधून प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाईल ही एक त्या ठिकाणी युवकांच्या दृष्टिकोनातून असणारी एक आशादायक बाब की आपल्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून पुढे आल्याची हे आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून येईल मित्रो की देशाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये की आपण जस जसं पुढे जात असतो त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी देशा हो देशा त्या देशातील एग्रिकल्चर सेक्टर बरोबरच ट्रेड अँड सर्व्हिसेस सेक्टरचा विकास होणं हे क्रमप्राप्त असतं कि असं म्हटलं जातं की ज्या देशाची अर्थव्यवस्था ही केवळ शेती व्यवसायावरती अवलंबून आहे त्या देशाचा परिपूर्ण विकास झालेला नाही ज्या देशाची अर्थव्यवस्था इंडस्ट्री बरोबरच ट्रेड अँड सर्व्हिसेस सेक्टरवरती डेव्हलप डिपेंड असते त्या देशाचा खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात विकास होत आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं कारण प्रायमरी सेक्टर हे जरी महत्वाचं असलं तरी देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा खूप मोठा सहभाग त्या ठिकाणी असून चालत नाही कारण जगाबरोबर व्यापार करायचा असेल जगाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याला इतर सेक्टरचा देखील विकास करणं हे तेवढंच आवश्यक असतं की ज्यामध्ये बँकिंग असेल टेक्नॉलॉजी असेल त्याचबरोबर कम्युनिकेशन सेक्टर असेल अशा अनेक वेगवेगळ्या वेग वेग एरियाज त्याच्यामध्ये आहेत की जे ट्रेड अँड सर्व्हिसेस सेक्टरचा महत्वाचा भाग असतात या अंदाजपत्रकामध्ये यामधलाच एक महत्वाचं सेक्टरवरती देखील फोकस केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं की याच्यापूर्वी या देशातल्या टुरिझमच्या अनुषंगाने पर्यटनाच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना की आपण त्या ठिकाणी सुरू केल्या त्याच्यामधून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट झाल्या या देशातल्या टुरिझम सेक्टरला एक बूस्ट मिळाला आणि या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून त्याला आणखी एक वेगळी दिशा देण्याच्या अनुषंगाने की किंवा त्याला आणखीन एक चांगली उभारी देण्याच्या अनुषंगाने की देखो आपला देश या नावाने त्या ठिकाणी एक नवीन योजना ही पुढे आणलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते याच्या माध्यमातून त्या ठिकाणी या देशात पन्नास ठिकाणी पन्नास डेस्टिनेशनला की टुरिस्ट सेंटर त्या ठिकाणी हे डेव्हलप केले जाणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून निश्चितपणे फॉरेन टुरिस्ट असतील किंवा डोमेस्टिक टुरिस्ट असतील की यांना एक चांगल्या प्रकारची ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि त्याच्याबरोबरच ही जी टुरिस्ट सेंटर डेव्हलप होतात ती केवळ त्या ठिकाणी त्या टुरिस्ट सेंटरमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनातून ही आनंदाची बाब तर असतेच असते परंतु त्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फॉरवर्ड अँड बॅकवर्ड लिंकेजेस देखील असतात कारण जेव्हा एखाद्या पर्यटन स्थळाचा विकास होतो तेव्हा केवळ ते पर्यटन स्थळ आणि तिथं काम करणाऱ्या लोकांचीच प्रगती होते असं नाही तर त्याच्या आजूबाजूला असणारे त्याच्याशी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कनेक्ट असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या घटकांचा विकास हा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी होत असतो म्हणजे टुरिझम सेक्टरचा विकास झाला असे टुरिस्ट सेंटर जर डेव्हलप झाले तर त्या ठिकाणचं हॉटेल व्यवसाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुढे येतो त्याची प्रगती होत असते त्याचबरोबर त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशनच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी जी यंत्रणा त्याला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळत असतात अशा अनेक वेगवेगळे घटक आहेत की छोटे मोठे उद्योग व्यवसाय त्याच्यामुळे चालत असतात आणि त्याचे फायदे हे त्या ठिकाणी डायरेक्टली आणि इनडायरेक्टली समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या पर्यंत हे पोहोचत असतात आणि निश्चितपणे या योजनेचा फायदा या पद्धतीने या वेगवेगळ्या लोकेशनला होणारे जे टुरिस्ट सेंटर आहेत की तिथे निश्चितपणे होईल की यामध्ये मला त्या ठिकाणी खात्री वाटते त्याचबरोबर या अंदाजपत्रकामध्ये आणखीन एक महत्वाची योजना युनिटी मॉल नावाची एक योजना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे की ज्याच्यामध्ये काही स्थानिक महत्त्वाच्या असतात की ज्या वस्तूंना स्थानिक इम्पॉर्टन्स असतं म्हणजे त्या त्या ठिकाणची त्या वस्तूची ती एक खासियत असते जसं जर आपण पाहिलं तर कोकणामधले आंबे आहेत किंवा इतर वेगवेगळ्या लोकेशनला जर आपण पाहिलं तर तिथलं काही स्थानिक प्रॉडक्ट असतं तर या प्रॉडक्टला एक अथोराइज्ड मार्केट प्लेस उपलब्ध करून देता येईल किंबहुना त्या ठिकाणी त्या एका विशिष्ट जिल्ह्यामधलं एखादं जे महत्वाचं प्रॉडक्ट आहे ते अधिक फोकस करता येईल या पर्यटकांच्या पर्यंत पोहोचवता येईल जगभरातल्या ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवता येईल याच्या दृष्टिकोनातून की त्या ठिकाणी वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट या टायटलखाली त्या ठिकाणी या युनिटी मॉलच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळे वेग वेग प्रॉडक्ट्स विकण्याची मार्केटिंगची अशा प्रकारची व्यवस्था त्याच्यामध्ये केली जाईल निश्चितपणे ही एक नवीन योजना आहे मात्र ही योजना जेव्हा प्रत्यक्षात त्या ठिकाणी सुरू होईल की त्यामधले अनेक वेगवेगळे अडथळे असतील किंवा त्यामधले काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील ते समोर येतील आणि त्याची सोडवणूक हळूहळू उत्पादनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून हे एक चांगल्या प्रकारचा इनिशिएटिव्ह याच्यामधून घेतलेला आहे असं निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं त्याचबरोबर कोणत्याही देशाचा संपूर्ण विकास जो असतो तो विकास प्रामुख्याने त्या देशातल्या पायाभूत सेवा सुविधा किती मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या आहेत यावरती देखील त्या देशाचा विकास हा अवलंबून असतो आज जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर या अंदाजपत्रकामध्ये एक खूप आनंदाची बाब आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल काही सेक्टरसाठी अजूनही मोठ्या प्रमाणात तरतूद करण्याची गरज आहे ती खंत जरी असली की जरी त्या ठिकाणी उणीव असली तरी देखील या देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असणारा जो काही पायाभूत घटक आहे की ज्याला आपण पायाभूत सेवा सुविधा असं आपण म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आपण ज्याला म्हणतो कि या मुठी की या फॅसिलिटीच्या अनुषंगाने खूप मोठी तरतूद ही अंदाजपत्रकामध्ये तुम्हाला दिसून येईल जर आपण ओव्हरऑल जर त्या ठिकाणी पाहिलं तर दहा हजार लाख कोटी रुपयांची तरतूद या वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सेवा सुविधा निर्माण करण्याच्या अनुषंगाने केलेली आपल्याला दिसून येते पायाभूत सेवा सुविधांच्या मध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये रस्त्यांची सुविधा असेल बंदरांची व्यवस्था असेल एअरपोर्ट्स असतील रेल्वे मार्ग असतील वीज निर्मिती प्रकल्प असतील यासारख्या अनेक वेगवेगळ्या पायाभूत सेवा सुविधांचा याच्यामध्ये समावेश होत असतो आज आनंदाची बाब अशी आहे की या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळजवळ साडेतीन टक्के एवढा निधी हा त्या ठिकाणी पायाभूत सेवा सुविधांच्या विकासासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि याचा निश्चितपणे फायदा या सुविधांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून होऊ शकेल आज आपण जर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जर आज आपण पाहिलं तर खूप मोठे महामार्ग त्या ठिकाणी बांधकाम करण्याचं कार्य सुरू आहे अनेक ठिकाणी हे महामार्ग त्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि त्याचे फायदे जे आहेत ते ग्रामीण भागातील शहरी भागातील अर्धनागरी भागातील लोकांना निश्चितपणे होत आहेत कारण जेव्हा एक रस्ता तयार होतो तेव्हा तो ते फक्त त्या ठिकाणी रस्ता नसतो तर तो विकासाचा मार्ग देखील असतो कारण शेतकऱ्यांना आपलं शेतीमाल आपलं शेती उत्पादन ते शहरातल्या मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था होत असते कमी वेळामध्ये आपला शेतमाल त्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येतो वेगवेगळ्या शहरातील तंत्रज्ञान वेगवेगळ्या इतर ठिकाणचं तंत्रज्ञान वेगवेगळे इनपुट जे असतात ते शेतीपर्यंत आणता येतात उद्योजक व्यावसायिकांना त्या ठिकाणी या उत्पादनाची वाहतूक करण्यासाठी मार्केट पर्यंत ते माल वाहून घेऊन जाण्यासाठी त्याचे मोठ्या प्रमाणात फायदे होत असतात असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फायदे जेव्हा ह्या पायाभूत सेवा सुविधांची वृद्धी होते आणि त्याची वाढ होते तेव्हा त्याचा निश्चितपणे फायदा शेतीसाठी होत असतो उद्योग व्यवसायासाठी होत असतो आणि व्यापार वाढण्यासाठी देखील त्याचा मोठा फायदा होत असतो रेल्वे हे देखील त्या ठिकाणी एक महत्वाची सेवा आहे आज जर आपण पाहिलं तर यापूर्वी रेल्वेचं स्वतंत्र अंदाजपत्रक असायचं परंतु आता आपण हे अंदाजपत्रक स्वतंत्र न मानता या मूळ केंद्रीय अंदाजपत्रकामध्ये त्याचा समावेश आपण त्या ठिकाणी केलेला आहे रेल्वे अंदाजपत्रकाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर तशी फार मोठी काही व्यवस्था किंवा अंदाजपत्रकीय तरतूद यामध्ये झालेली असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण जेव्हा याचं स्वतंत्र अंदाजपत्रक मानलं जात होतं तेव्हा त्याच्यावरती फोकस केला जात होता मात्र जेव्हा हे रेल्वे अंदाजपत्रक की या मूळ अंदाजपत्रकामध्ये विलीन करण्यात आलं तेव्हापासून काही प्रमाणात या रेल्वे व्यवस्थेकडे काही अंशी दुर्लक्ष होतंय की काय अशा प्रकारची चिंता त्या ठिकाणी आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही जरी त्या ठिकाणी दोन पॉईंट चाळीस लाख कोटीची तरतूद या रेल्वेच्यासाठी करण्यात आलेली असली तर या देशातलं रेल्वे नेटवर्क त्याची दुरुस्ती नवीन महामार्गांची उभारणी रेल्वे मार्गांची उभारणी किंवा नवीन रेल्वे सुरू करणं ज्या परिसरामध्ये रेल्वेची सुविधा नाही आहे तिथपर्यंत हे ट्रॅक उभा करणं रेल्वेचं आधुनिकीकरण करणं यासारख्या गोष्टीचे अपेक्षित खर्च जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर त्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तरतूद या रेल्वेसाठी करण्याची आवश्यकता होती कारण याची दोन महत्वाची कारणं आहेत रेल्वे उभा करणं रेल्वेचा विस्तार करणं ही तर गरज आहेच आहे परंतु रेल्वे ही त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य नागरिक उद्योजक व्यापारी यांच्या दृष्टिकोनातून की या व्यापार क्षेत्राला या वेगवेगळ्या मार्केट प्लेसला जोडणारा एक महत्वाचा दुवा असतो कारण इतर माध्यमातून वाहतूक करणं आणि रेल्वेच्या माध्यमातून वाहतूक करणं याच्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्हनेस जर आपण पाहिला तर तो खूप मोठ्या प्रमाणात कॉस्ट इफेक्टिव्हनेस हा रेल्वे महामार्गाच्या माध्यमातून उद्योजक व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना मिळत असतो त्याचे खूप मोठ्या प्रमाणात फायदे उद्योजकाला की त्याचा वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि तो उत्पादित केलेला माल ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठीचा जो काही खर्च आहे तो खर्च कमी झाल्यामुळं त्याचं परिवर्तन घटत्या किमतीमध्ये देखील होत असतो म्हणजे याचा इंडायरेक्ट बेनिफिट हा ग्राहक वर्ग जो आहे त्यांना देखील मिळत असतो आणि त्याच्याकरिता रेल्वे मार्ग जे आहेत ते मोठ्या प्रमाणात विस्तारित होण्याची गरज आहे त्याचं आधुनिकीकरण होण्याची गरज आहे मात्र त्या ठिकाणी हा जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे तो तसा जर आपण पाहिला तर तो तुलनात्मक दृष्ट्या थोडासा कमी आहे निश्चितपणे आपल्याला वाटतं परंतु त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह इतर प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी होत आहेत त्यामुळे कदाचित रेल्वेची तरतूद जरी कमी असली तरी इतर दा, दा, जे काही दहा दहा हजार लाख कोटी रुपये जे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत की त्याच्यामधून काही प्रमाणात ते कॉम्पन्सेट होईल अशी देखील अपेक्षा आपण त्या ठिकाणी निश्चितपणे ठेवू शकतो त्याचबरोबर त्या ठिकाणी काही क्रिटिकल सेक्टर्स असे आहेत की ज्या ठिकाणी वेगवेगळी बंदरं आहेत वेगवेगळ्या खाणी आहेत अशा ठिकाणची रस्त्यांची व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने क्रिटिकल रोड प्रोजेक्ट नावाचे एक स्वतंत्र स्कीम ही याच्यामध्ये त्या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद ही केलेली आहे ही देखील आशा एक आशादायक बाब असल्याचं देखील आपल्याला निश्चितपणे हे त्या ठिकाणी सांगता येऊ शकतं त्याचबरोबर या देशातील विजेचा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद ही त्या ठिकाणी केलेली आहे तरी देखील ही तरतूद ही फार मोठ्या प्रमाणात तरतूद तरतूद आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येणार नाही कारण या देशातील विजेची गरज विजेची मागणी आणि विजेचा प्रत्यक्ष पुरवठा या दोन गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये कमालीची तफावत आहे कारण आज ग्रामीण भागामध्ये होणारा वीज पुरवठा अर्धनागरी भागामध्ये होणारा वीज पुरवठा आणि मोठ्या शहरामध्ये केला जाणारा वीज पुरवठा याच्यामध्ये देखील एक विषमता आहे कारण आजही आपण जर पाहिलं तर एक भेदभाव असा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो की विजेचं उत्पादन कितीही मोठ्या प्रमाणात वाढलं तर प्रायोरिटी आपण शहरी भागाला देतो त्यानंतर अर्धनागरी भागाला देतो आणि शेवटी आपण ग्रामीण भागाला वीज पुरवठा करण्याचा विचार करतो ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या देशातील मोठी शोकांतिक आहे असं आपण म्हणू शकतो कारण आज मोठा वर्ग या ग्रामीण भागामध्ये राहतो मात्र त्या ग्रामीण भागाला वीज पुरवठा करत असताना आपण बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी संकुचित वृत्ती ठेवतो की काय असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल कारण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी बारा बारा तासाचं शेडिंग त्या ठिकाणी असतं मात्र शहरी भागामध्ये असं शेडिंग फार मोठ्या प्रमाणात ठेवलं जात नाही हा, हा हा एक प्रकारचा इनजस्टिसच आहे या देशातील ग्रामीण लोकांच्या बाबतीमध्ये केलेला आणि तो कुठेतरी कमी करायचा असेल ही तूट कमी करायची असेल त्या लोकांच्या पर्यंत विजेचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढवायचा असेल शेती क्षेत्रासाठी आवश्यक असणारा वीज पुरवठा वाढवायचा असेल तर आपल्याला या ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे जलविद्युत प्रकल्प असतील किंवा त्या ठिकाणी सोलर एनर्जी सारखे प्रकल्प असतील पवन सारखे प्रकल्प असतील यांना त्या माध्यमातून की मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मितीचे प्रकल्प या देशामध्ये उभे राहिले पाहिजेत आणि ते जर उभे करायचे असतील तर अजूनही मोठ्या प्रमाणात या सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे मात्र त्याचे काही प्रमाणात त्या ठिकाणी पूर्तता या अंदाजपत्रकामधून झाल्याचे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल मित्रोन की आज या पायाभूत सेक्टरमध्ये कम्युनिकेशन त्यामध्ये स्पेशली टेलिकम्युनिकेशन हे एक महत्वाचं सेक्टर आहे आणि या सेक्टरमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होत असतात आज जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आपण त्या ठिकाणी टू जी मधून फोर जी मध्ये आलो आता आपण त्या ठिकाणी जी कडे त्या ठिकाणी जात आहोत मात्र या फाईव्ह जीच्या अनुषंगाने या देशातली यंत्रणा जी आहे ती अजूनही पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांचा जो काही रेडीनेस जो आहे तो आज आपल्याला पाहायला मिळत नाही काही प्रमाणात त्याची सुरुवात जरी झालेली असली तरी अजून खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होण्याची गरज आहे इनोव्हेशन होण्याची गरज आहे आणि मला वाटतं की त्याच अनुषंगाने की आज त्या ठिकाणी या अंदाजपत्रकामध्ये शंभर अशा या देशभरामध्ये लॅब तयार केल्या जाणार आहेत की ज्या लॅबच्या माध्यमातून फायव्ह जी सर्व्हिसेस ज्या आहेत की त्याच्यासाठीचा आवश्यक असणारा रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्या अनुषंगाने असणाऱ्या ज्या सर्व्हिसेस आहेत या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याच्या अनुषंगाने विशेष असे प्रयत्न की या शंभर लॅब जे आहेत त्या लॅबच्या माध्यमातून केले जातील अशी अपेक्षा त्याच्यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे मित्रो या अंदाजपत्रकामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या खूप साऱ्या गोष्टींच्यावरती आपण चर्चा त्या ठिकाणी करू शकतो अर्थात सर्वच प्रकारच्या प्रोव्हिजन जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये काही अंशी कि या अंदाजपत्रकामध्ये आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या तरतुदी आपल्याला पाहायला मिळत असल्या तरी देखील की आपण असं म्हणू शकत नाही की हे अंदाजपत्रक एक परिपूर्ण अंदाजपत्रक आहे अर्थात कोणतंही अंदाजपत्रक हे नेहमी कधीच परिपूर्ण असू शकत नाही परंतु त्याच्यातल्या ज्या अपूर्णता ज्या आहेत त्या कमीत कमी असाव्यात एवढी तरी निश्चितपणे आपली एक सर्वसामान्य नागरिक म्हणून ही अपेक्षा निश्चितपणे असते मात्र आज जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर स्पेशली ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून की ज्या काही विशेष योजना येतील असं अपेक्षित होतं मात्र अशा काही विशेष योजना फार मोठ्या प्रमाणात या अंदाजपत्रकामध्ये आलेल्या नसल्याचं की आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतं ग्रामीण युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून असतील शेतकऱ्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने काही विशेष त्या ठिकाणी निधीची उपलब्धता असेल उदाहरणार्थ जलसिंचनाच्या व्यवस्था आहेत त्याचबरोबर त्यांना मार्केट मेकॅनिझम उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने असणाऱ्या व्यवस्था असतील शेतकऱ्याच्या उत्पादनाला हमी भाव देण्याच्या दृष्टिकोनातून हे मेकॅनिझम डेव्हलप करण्याच्या अनुषंगाने काही प्रोव्हिजन्स असतील त्या शेतकऱ्यांना आवश्यक असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे इनपुट्स आहेत म्हणजे त्या ठिकाणी खत असतील कीटकनाशक असतील बी बियाणं असतील किंबहुना त्या ठिकाणी कृषी अवजारं असतील की याचं उत्पादन कसं वाढेल आणि त्याच्यामुळे त्यांना कमीत कमी दरामध्ये हे सगळे इनपुट शेतकऱ्यांना कसे शे मिळतील याच्यासाठी देखील विचार करण्याची गरज होती मात्र त्यावरती फार मोठा फोकस या अंदाजपत्रकामध्ये झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही किंबहुना या शेतकऱ्यांची एक अशा आशा होती एक अपेक्षा होती की जे काही ऍग्रीकल्चर इनपुट्स आहेत की त्याच्यावरचा जो जीएसटी आहे तो जीएस त्या ठिकाणी कमी केला जाईल किंवा माफ केला जाईल अशा प्रकारची काहीतरी घोषणा त्या ठिकाणी येईल की काय या त्या ठिकाणी अपेक्षेमध्ये शेतकरी वर्ग होता मात्र या दृष्टिकोनातून फार काही मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह अशी काही डिसिजन किंवा अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स की, प्रकार की यामध्ये झाल्याचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीयेत त्याचबरोबर आज आपण सातत्यपूर्ण त्या ठिकाणी इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट याचा त्या ठिकाणी आपण सातत्याने विचार करत आहोत म्हणजे सर्वसामावेशक विकास म्हणजे तरी काय असतं तर जे घटक असे मार्जिनलाइज्ड आहेत जे विकासाच्या सीमारेषेवरती आहेत किंवा विकासाच्या सीमारेषेच्या बाहेर आहेत अशा घटकांना या विकास प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी काहीतरी करण्याची आवश्यकता असते मग त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या घटकांचा विचार आपल्याला करता येईल त्यामध्ये विशेषत्वानी महिला वर्गाचा विचार त्या ठिकाणी करण्याची गरज होती मात्र त्या ठिकाणी एक केवळ त्या ठिकाणी डिपॉझिटची बँकेमधल्या डिपॉझिटची योजना जर आपण सोडली तर या महिला उद्योजक असतील महिला शेतकरी असतील महिला व्यावसायिक असतील की यांना काहीतरी प्रमोशन देण्याच्या अनुषंगाने त्यांच्यासाठी काहीतरी विशेष निधी देण्याची गरज या अंदाजपत्रकामध्ये माध्यमातून होती मात्र तशा प्रकारची फार काही वेगळी व्यवस्था किंवा त्यांना चालना मिळेल त्यांना एक मोठ्या प्रकारचा आधार मिळेल अशा प्रकारची काही व्यवस्था यामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाल्याची दिसत नाही केवळ त्यांना बँकेमध्ये डेपॉझिट ठेवल्यानंतर त्यांना मिळणारे जे काही फायदे आहेत अशा प्रकारचा विचार या अंदाजपत्रकामध्ये आपण पाहिला की त्यांना त्या ठिकाणी त्याचे काही बेनिफिट्स मिळतील परंतु त्यांना एम करायचं असेल वुमन एम्पावरमेंटच्या माध्यमातून जर त्यांना पुढे आणायचं असेल तर त्यांना काही सवलती देण्याची गरज होती इन्कम टॅक्स मधल्या सवलती असतील किंवा त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करत असताना दिल्या जाणारे जे काही वेगवेगळ्या सवलती आहेत त्याच्यामध्ये काही एक्झाम्शन्स किंवा सवलती दिल्या असतात तर अधिक त्याचा फायदा या महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून किंवा वुमन एम्पावरमेंटच्या दृष्टिकोनातून झाला असता असं निश्चितपणे वाटतं आणखीन एक शेवटचा मुद्दा मला या ठिकाणी सांगणं अत्यंत आवश्यक वाटतं की आपल्या सर्वांना कल्पना आहेच की आपण सध्या नवीन शैक्षणिक धोरणाचं त्या ठिकाणी अंमलबजावणी करत आहोत ज्याला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस असं आपण म्हणतो आणि त्याची अंमलबजावणी देशभरातल्या सर्व राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे मात्र की या संपूर्ण बजेटमध्ये जर आपण पाहिलं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीचा उल्लेख करण्यात आला मात्र त्या ठिकाणी या योजनेच्या या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने ठोस काही अशी वेगळी प्रोव्हिजन प्राथमिक शिक्षणासाठी असेल माध्यमिक शिक्षणासाठी असेल किंवा उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने असेल या व्यवस्थेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत की त्यांना वेगवेगळ्या फ्रीशिप स्कॉलरशिप किंवा त्यांना संशोधनाच्या दृष्टिकोनातून चालना देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या फेलोशिप्स असतील की यासाठी फार मोठी काही तरतूद याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही कदाचित आपल्याला कल्पना असेल की या देशातले शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अमूलाग्र अशा प्रकारचा बदल हा त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे किंवा त्याची सुरुवात झालेली आहे मात्र की ही संपूर्ण व्यवस्था बदलत असताना त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च देखील करावा लागणार आहे त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे आणि नेहमी आपण असं म्हणत असतो की ज्या देशाचा देशातल्या शिक्षण व्यवस्थेवरती प्रशिक्षण व्यवस्थेवरती जो देश मोठ्या प्रमाणात खर्च करतो गुंतवणूक करतो त्या देशाचा विकास हा अत्यंत जलद गतीने होत असतो निकोप पद्धतीनं त्या ठिकाणी विकास होत असतो मात्र या संपूर्ण अंदाजपत्रकामध्ये काही अंशी ही जी बाब आहे ती थोडीशी दुर्लक्षित राहिलेली आहे की काय की आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे वाटल्याशिवाय राहत नाही कारण या पूर्वीचे अंदाजपत्रक जर आपण पाहिले तर या अंदाजपत्रकामध्ये शिक्षण प्रशिक्षणाच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जाहीर केल्या जायच्या त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बजेटरी अलोकेशन्स केल्या जायच्या मात्र या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने किंवा त्याच्या पार्श्वभूमीवरती जे काही नवीन तरतुदी याच्यामध्ये होणं अपेक्षित होतं काही नवीन योजना याच्यामध्ये ये येणं अपेक्षित होतं त्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना वगळता यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काही व्यवस्था वेगळ्या प्रकारची त्या करणं गरजेचं होतं ती झालेली दिसत नाही अर्थात या बजेटच्या अनुषंगाने आपल्याला खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी बोलता येण्यासारख्या असतात कारण प्रत्येक घटकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात टॅक्सेशनच्या सिस्टमच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आज आपल्याला त्या ठिकाणी जे कंपन्यांच्या दृष्टिकोनातून संस्थांच्या दृष्टिकोनातून जे कर आहेत की त्या करांच्या बाबतीमध्ये काही सवलती दिल्या गेल्या त्यामध्ये एक्साइज ड्युटी वगैरे असेल यामध्ये काही सवलती दिल्या गेल्या परंतु आज जीएसटी हा एक या देशातला क्रुशियल पॉईंट झालेला आहे त्या जीएसटीच्या दृष्टिकोनातून काहीतरी सवलत मोठ्या प्रमाणात दिली जाईल आणि ती डिक्लेअर केली जाईल असं अपेक्षित होतं म्हणजे अगदी या समाजातल्या प्रत्येक शेवटच्या घटकापासून ते मोठे उद्योजक आणि व्यावसायिक या सर्वांचीच ही अपेक्षा होती कारण जीएसटीमुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या लघु उद्योगाजकांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य ग्राहकांच्या बाबतीमध्ये आज निर्माण झालेल्या आहेत एकीकडे त्या ठिकाणी आपण असं म्हणतोय की या जीएसटीचं उत्पन्न जे जी आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे मग एकीकडे उत्पन्न जर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं असेल तर त्याचा विचार करून दुसरीकडे काही प्रमाणात काही विशिष्ट वर्गाला जो त्या ठिकाणी या विकासाच्या प्रक्रियेमधून एक्सक्लूड झालेला घटक आहे की त्यांना या प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून त्याला काही इकॉनॉमिक बेनिफिट देण्याच्या दृष्टिकोनातून अशा काही सवलती जर आपण दिल्या असत्या त्याच्या दरामध्ये काही थोड्या प्रमाणामध्ये घट केली असती तर एक खूप मोठ्या प्रकारचं आनंददायी वातावरण या समाज व्यवस्थेमध्ये या देशामध्ये निर्माण झालं असतं परंतु तशा प्रकारची काही सुधारणा किंवा बदल हा अंदाजपत्रकामध्ये ज्या लक्षणीय पातळीवरती व्हायला पाहिजे होता त्या लक्षणीय पातळीवरती झाल्याचं आपल्याला दिसत नाही त्याचबरोबर जो पर्सनल इन्कम टॅक्स आहे हा पर्सनल इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये अजूनही माझं त्या ठिकाणी कन्फ्युजन आहे कि किंवा आपलं देखील त्या ठिकाणी कन्फ्युजन निर्माण झालेलं असेल की एकीकडे आपण असं म्हणतोय की टॅक्सेशन सिस्टम सिम्प्लिफाईड करण्याचा विचार करतोय मात्र दुसरीकडे एकाच देशामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स रिझीम आहे ते म्हणजे एक टॅक्स रिझिम न्यू म्हटलं जातं आणि एक ओल्ड रिझिम आहे जेव्हा त्या ठिकाणी एकाच देशामध्ये ते पर्सनल इन्कम टॅक्सच्या दोन वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण होतात तेव्हा त्या ते ठिकाणी निश्चितपणे त्याच्यामधून कन्फ्युजन निर्माण होतात गोंधळ निर्माण होतो आणि एक सर्वसामान्य व्यक्तीला कळत नाही की याच्यामधला ओल्ड रिझिम माझ्यासाठी उपयुक्त आहे एका त्या ठिकाणी न्यू पॅटर्न माझ्यासाठी उपयुक्त आहे नेमका याच्यामधला मी कोणता पॅटर्न उपयुक्त वापरला पाहिजे याच्या बाबतचे खूप सारा अज्ञान समाजामध्ये आहे आणि त्यामुळं मला असं अपेक्षित होतं की आता या ज्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत की त्या दोन वेगवेगळ्या पद्धती न ठेवता एकच अशा प्रकारची सिस्टम त्या ठिकाणी आणली जाईल आणि त्याच्यामुळं ही टॅक्सेशन सिस्टम सिम्प्लिफाईड होईल सुलभ अशी प्रक्रिया होईल असं अपेक्षित होतं मात्र तसं काही फारसं या ठिकाणी झालेलं मला दिसलं नाही एक जो बदल झाला तो बदल म्हणजे त्या ठिकाणी टॅक्स जे न्यू रिजिम मधले टॅक्सचे जे स्लॅब होते ते स्लॅब त्या ठिकाणी कमी केले आणि त्या ठिकाणी टॅक्स फ्री इन्कमची जी लेवल आहे ती त्या ठिकाणी ही वाढवण्यात आली असं म्हटलं जात आहे की सात लाखापर्यंत कोणत्याही प्रकारचा टॅक्स बसणार नाही परंतु वस्तुस्थिती जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी आहे कारण जर आपण डिटेल बजेट प्रपोजल जर पाहिलेलं असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की सात लाख रुपयावरती पूर्णपणे टॅक्स माफ अशी काही परिस्थिती त्या का ठिकाणी नाहीये कारण सेम टाइम तुमच्याकडे ओल्ड पॅटर्न आहे सेम टाइम नवीन रिजिम मध्ये टॅक्सीशन सिस्टम आहे आणि ती जर टॅक्सेशन सिस्टम जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की त्यामध्ये या टॅक्सेशन सिस्टम मध्ये जे स्लॅब्स आहेत त्या स्लॅब मध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये रिबेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही टॅक्स भरायचे आणि त्याचं तुम्हाला रिबेट मिळणार आहे जे पूर्णपणे टॅक्स आपण भरायचच नाही असा काहीतरी गैरसमज त्या ठिकाणी जो निर्माण झालेला आहे की तो निर्माण झालेला गैरसमज कुठेतरी दुरुस्त होण्याची गरज आहे की याबाबत त्या ठिकाणी खूप सारं प्रबोधन आपल्याला करावं लागेल कारण लोकांना या, या टॅक्सेशन सिस्टम बद्दल सहजासहजी कळेल अशा प्रकारची काही व्यवस्था त्या ठिकाणी नाहीये त्यांचं प्रबोधन करण्याची व्यवस्था नाहीये आणि या टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये नोकर वर्गाची जी एक अपेक्षा होती कारण याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे सातवा वेतन आयोग मिळाला वेतनामध्ये वाढ झाली आणि वेतन वाढलं मात्र टॅक्सेशन सिस्टममध्ये जे बदल अपेक्षित होते टॅक्स टॅक्समध्ये काही सवलती देणं किंवा त्या ठिकाणी स्टँडर्ड डिडक्शन त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं अपेक्षित होतं त्यामध्ये फार मोठा बदल झालेला दिसत नाही जो बदल झाला हा एक त्या ठिकाणी आर्टिफिशियल अशा प्रकारचा बदल आहे त्याचे फायदे किती मिळणार याचा आपण गणित जर मांडलं प्रत्यक्ष त्याचं कॅल्क्युलेशन केलं तरच आपल्याला त्या ठिकाणी दिसेल मध्यम वर्गीयाला देखील फार मोठा फायदा याच्यातून मिळेल अशी काही परिस्थिती त्याच्यामधून दिसत नाही मात्र याच्यामध्ये एक बाब दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसते की जे उच्च उत्पन्न गटातील घटक आहेत म्हणजे पाच कोटी आणि त्याच्यापेक्षा अधिक उत्पन्न गटातले जे लोक आहेत की त्यांच्यासाठीचा जो सरचार्ज आहे तो, तो सरचार्ज कमी केला आणि त्यामुळे त्यांना डायरेक्ट तीन टक्क्याचा बेनिफिट त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे पाच कोटी मधले तीन टक्के असा जर सरळ सरळ आपण त्या ठिकाणी विचार केला तर खूप मोठा फायदा त्या वर्गाला मिळणार आहे मग आपल्याला तुलना करता येऊ शकते की मध्यम वर्गीयासाठी टॅक्सेशन सिस्टम बदलल्यामुळे त्याला किती रुपयाचा फायदा मिळणार आहे आणि जे पाच कोटी किंवा त्याच्या वरती उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या साठीचा सरचार्ज कमी केल्यामुळे त्यांना मिळणारा फायदा किती आहे हे जर कम्पेअर केलं तर निश्चितपणे त्याच्यामध्ये थोडीशी विषमता आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते अर्थात खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत की अंदाजपत्रकामधले जे काही महत्वाचे घटक होते ते घटक मी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप चांगल्याही काही गोष्टी याच्यामध्ये या नवीन अंदाजपत्रकामध्ये आलेले आहेत अर्थात काही उणीवा राहिलेले आहेत काही तुटी राहिलेले आहेत काही ज्या सर्वसाधारण जनतेच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्यामधल्या काही गोष्टी याच्यामध्ये मिसिंग आहेत अर्थात की त्या ठिकाणी अंदाज मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की अंदाजपत्रक म्हणजे अशी काही एक जादूची छडी नसते की एका वर्षामध्ये सगळं काही परिवर्तन त्या ठिकाणी करता येऊ शकेल तर काही प्रमाणात त्या ठिकाणी त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न झालेला आहे अजूनही त्या ठिकाणी आपल्या अपेक्षा भविष्य कालावधीमध्ये वेगवेगळ्या इंटिरियम योजनांच्या माध्यमातून देखील त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न शासन निश्चितपणे त्या ठिकाणी करेल असं मला वाटतं एकूणच हे अंदाजपत्रक हे त्या ठिकाणी एक संमिश्र प्रकारचं अंदाजपत्रक आहे असं मला त्या ठिकाणी मनावं वाटतं कारण याच्यात काही फायदे आहेत परंतु काही अपेक्षित फायदे जे होते त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे असंच त्याचं इंटरप्रिटेशन त्या ठिकाणी मी करेन मला या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी या व्यासपीठावरती बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली की त्याबद्दल की त्या ठिकाणी या संघटनेचे आयोजक आणि जे प्रमुख त्या ठिकाणी आहेत राहुल सर की यांना मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो आपण सर्वांनी त्या ठिकाणी माझं जे मनोगत आहे या बजेटच्या अनुषंगाने जे काही माझं एक वैयक्तिक मत जे आहे ते आपण त्या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र